कावेरी तुला काही कळतं का? तू काय करून आलीस हे करायच्या आधी जरा तरी विचार करायचा. तुझ्या अशा बोलण्यामुळे त्या रमाला काय सहन करावं लागेल वाटेल ते बोलत असतील तिला घर फोडणारी काय काय ते. अगं जरा तरी विचार करून बोलायचं. हो का मंगला, माझी खूप मोठी चूक झाली. खूप मूर्खासारखं वागली आहे बघ ती. तुझी चूक नाही झाली, तिच्या सासऱ्याने ही चूक केली. तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी गोळी झाडली. म्हणजे अगं त्यांनी तुला भरवलं की तू असं जाऊन बोल असं कर आणि तसं जाऊन तू बोललीयस. चल ग मंगल, काहीतरी काय बोलतेस. ते खूप चांगले आहेत माहितीये. उलट काल ते माझीच बाजू घेऊन बोलत होते. काही तुझी बाजू घेऊन बोलत होते? एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे, मला सांगितलं आमच्या यांनी. कोणी? पंकज रावांनी? हा, ते भेटले होते मला. वा, ते मारतात तुला वाटेल तसं बोलतात आणि ते जे काय सांगतील त्याच्यावर तू विश्वास ठेव. वा, ते जाऊ दे ग. पण ते जेव्हा मला मारतात ना तेव्हा मी बोंबलून अख्खं गाव गोळा करते ना. हा, आपल्या चाळीतल्या बायका नवरा मारायला आला ना तर आपली चाळ गोळा करतात, त्याला शिव्या देतात. पण श्रीमंत लोक तसे नाही ग. त्यांच्यावर अत्याचार अन्याय होत असेल ना तो कोणाला कळू नये, आपली इज्जत जाईल म्हणून गप्प बसतात. आत एक चेहरा बाहेर एक चेहरा. पण तुझ्या अशा बोलण्यामुळे रमाला आता किती बोलणी सहन करावी लागतील ना तेवच जाणे. कळतंय मला हे सगळं. खरंच खूप मूर्खपणा केलाय मी आणि त्या मूर्खपणाची शिक्षा सुद्धा मला मिळाली. शिक्षा? हो. म्हणजे? मंगला, रमा माझ्याशी कधीच बोलणार नाही असं ती म्हणाली. काय? हो अगं, एकुलती एक मुलगी जेव्हा आपल्या आईशी बोलणं टाकते त्यापेक्षा मोठी शिक्षा एखाद्या आईला काय असणार आहे. अक्षय आर्य हा ऑफिसला जायचा रस्ता नाहीये, कुठे घेऊन चाललायस तुम्हाला सांगशील का? अक्षय जंगलात वगैरे सोडून द्यायचा विचार आहे की काय? तू माझा खून करणारेस? मी तुझ्यासारखा विकृत नाही अग. आय डोंट थिंक तू काहीही करू शकतोस. काहीही म्हणजे काहीही. उतर. काय उतर म्हटलं ना इथे? खाली उतर, मी सांगतोय तेवढं कर. उतर आणि त्या समोरच्या कॅफेत जा. इथेच चोरलास? चरण्याची धाव कुंपणापर्यंत. अरे टिळक रोड पासून भांडारकर रोड पर्यंत यायला काय अवघड आहे. हे बघ ना, मला तुझ्या बरोबर ट्रॅव्हल करण्यात इंटरेस्ट आहे ना ह्या गप्पा मारण्यात इंटरेस्ट आहे. सांगतोय तेवढं ऐक, गाडीतन उतर आणि समोरच्या कॅफेत जा. अक्षय माझ्यापासून सुटका करून घेणार अशी ना तर तसं काही होणार नाही. कारण मी कुठे जरी असले ना तरी घरी येऊन रमा समोर तुझं खरं रूप आणू शकते. हे सगळं आपल्याला नंतर बघता येईल. तू आता उतर. हा, मी थांबलोय, जा. तू सांगितलंस म्हणून मी उतरणार नाही. आणि ऑर्डर सोडायला तू आहेस कोण? माझा मित्र की बॉयफ्रेंड? फ्रँकली कोणीच नाही. इथे तिकडे समोर बघ बघ बघ. मम्मा कळलं मी तुला इथे उतरायला का सांगतोय. जा जा, तुझी आई वाट बघते. जा.